स्टूडेंट्स कसे आहात सगळे. नाउ टुडे वी आर गोइंग टू लर्न टू टॉपिक्स एंड द फर्स्ट इज वुड ऑर यूज टू एंड द सेकंड इज बी गोइंग टू. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन अत्यंत सोपे टॉपिक अभ्यासणार आहोत एंड दीज टू टॉपिक्स आर नॉट ओनली यूज फॉर 9th स्टँडर्ड बट ऑल्सो 10th स्टँडर्ड. तर हे जे दोन टॉपिक आहेत ना, हे फक्त 9वीसाठीच नाही तर 10वीसाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे जर तुम्ही आत्ताच त्याचा अभ्यास केला तर 10वीला तुम्हाला विशेष अडचण जाणार नाही. आणि 10वीला तर मी 10वीचे आता विद्यार्थी आहेत आपले, त्यांना मी 9वीमध्ये शिकवलेलंच आहे. तर ग्रामर कधीही बदलत नसतं, फक्त त्याचे जे एक्झाम्पल्स असतात ना विद्यार्थी मित्रांनो, तर त्याची काठिण्य पातळी कमी जास्त होते. की 9वीला कसं असतं की 9वीला थोडे तुम्हाला सोपे एक्झाम्पल्स दिले जातात आणि 10वीला जे एक्झाम्पल्स असतात ते बोर्डचे बोर्डनुसार रिलेटेड एक्झाम्पल दिले जातात. ओके, सो फर्स्ट वी विल सी द वुड ऑर यूज टू. नाउ सी द सम इम्पॉर्टंट थिंग्स रिलेटेड टू द वुड ऑर यूज टू. द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज बोथ वुड अँड यूज टू आर मोडल ऑक्झिलरीज. बघा, पहिला नियम काय सांगतोय तर ही दोन्ही सुद्धा काय आहेत, मोडल ऑक्झिलरीज आहेत. तर या अगोदरच्या इयत्तेमध्ये आपण मोडल ऑक्झिलरीज बद्दल माहिती बघितलेली होती आणि तुम्हाला माहितही असतील की टोटल किती मोडल ऑक्झिलरीज आहेत. देअर आर 13 मोडल ऑक्झिलरीज अँड विच आर दे, मग कोणकोणती आहेत आठवतंय तुम्हाला? करेक्ट, मला माहिती, विश्वास आहे की तुम्हाला ती आठवलेलीच असणार आहे. तर नवीन जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. तर ते टोटल 13 मोडल ऑक्झिलरीज आहेत आणि त्यांचा अभ्यास आपण डिटेलमध्ये नंतर करणार आहोत. ओके, पण सध्याला आपल्याला ही दोनच बघायची, पण त्या 13ची नावं फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती 13 पुढील प्रमाणे आहेत: कॅन, कूड, मे, माइट, मस्ट, त्यानंतर शल, विल, वुड, शुड, यूज टू, डेअर, ऑट टू आणि नीड. तर ही सगळी काय आहे, टोटल 13 मोडल ऑक्झिलरीज आहेत. तर बघा, मी पहिला नियम काय सांगितलेला आहे आणि प्रत्येकाचे बघा वेगवेगळे युजेस आहेत, प्रत्येकाचा वेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. जसं की बघा, कॅन यूज टू शो ॲबिलिटी, बरोबर आहे. कूड यूज टू शो किंवा यूज टू एक्सप्रेस पास्ट ॲबिलिटी. तर ते नियम आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. तसं वुड आणि यूज टूचा वापर कशासाठी केला जातो, पहिली तर गोष्ट हे काय आहेत, मग हे आहेत मोडल ऑक्झिलरीज, ज्याला आपण म्हणतो अभिवृत्तीदर्शक सहाय्यक क्रियापदे. मराठीत ना काय म्हणतो आपण त्याला, अभिवृत्तीदर्शक सहाय्यक क्रियापदे असं म्हणतो. तर ही दोन्ही मोडल ऑक्झिलरीज आहेत हे लक्षात आलं. आता दुसरा इम्पॉर्टंट नियम बघा, दे आर यूज टू इंडिकेट हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. बघा, याचा उपयोग किंवा हे काय दर्शवतात, वॉट इट इंडिकेट्स, इट इंडिकेट्स अ हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, म्हणजे भूतकाळातील सवयीची क्रिया दर्शवण्यासाठी हे दोन्ही सुद्धा मोडल ऑक्झिलरीज वापरले जातात. आता भूतकाळातील सवयीची क्रिया म्हणजे काय, तर भूतकाळात तुम्हाला एखादी सवय होती पण ती आता नाही, तर अशा एखाद्या भूतकाळातील सवयीबद्दल सांगण्यासाठी तुम्ही वुड किंवा यूज टूचा वापर करू शकता. ठीक आहे, दोन्हींचा यूज सेम आहे. देन द थर्ड थिंग इज, थर्ड इम्पॉर्टंट थिंग, बोथ मोडल ऑक्झिलरीज कॅन ऑल्सो बी रिप्लेस्ड विथ इच अदर बाय कीपिंग द मिनिंग अनचेंज्ड. बघा, तर या दोन्हीचा अर्थ सेम आहे किंवा दोन्ही मोडल ऑक्झिलरीज एकच गोष्ट दर्शवतात. काय दर्शवतात, तर हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. म्हणून तर त्या दोघांना सुद्धा आपण एकमेकांच्या ऐवजी रिप्लेस करू शकतो किंवा वापरू शकतो. म्हणजे काय, जर वुडचं वाक्य आलेलं असेल तर वुडच्या ऐवजी वुड काढून टाकायचं आणि त्याऐवजी यूज टू घ्यायचं, आणि यूज टूच्या वाक्यामध्ये काय घेणार आहात, तर वुड घेणार आहात. आणि कसं करायचं हे आपण पुढच्या एक्झाम्पल्समध्ये बघणार आहोत. नाउ सी द लास्ट इम्पॉर्टंट थिंग, ऑलवेज यूज फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब आफ्टर वुड ऑर यूज टू. बघा, काय सांगितलंय या चौथ्या नियमामध्ये किंवा चौथी महत्त्वाची गोष्ट, की जेव्हा कधी तुम्ही वाक्यामध्ये वुड किंवा यूज टू वापरणार आहात, त्यानंतर येणारं वर्ब हे कोणत्या फॉर्ममध्ये असतं नेहमी, इट इज इन अ फर्स्ट फॉर्म. ते नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये असतं, पहिल्या फॉर्ममध्ये असतं. आता हे तर तुम्हाला माहिती की वर्बचे किती फॉर्म आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, बिफोर, म्हणजे व्हीआयचे फॉर्म, ते बाजूला राहूया. पण जनरल किती फॉर्म असतात, वर्बचा फर्स्ट फॉर्म, वर्बचा सेकंड फॉर्म आणि वर्बचा थर्ड फॉर्म. तर कोणता फॉर्म वापरायचा आहे वुड आणि यूज टू नंतर, नेहमी पहिला फॉर्म वापरायचा आहे. फॉर एक्झाम्पल, इथं तुम्ही बघू शकतात, एक्झाम्पल बघा पहिलं,
यूज टू प्ले बघा यूज टू नंतर काय वापरले प्ले वापरले त्याचा सेकंड फॉर्म काय होतो बरं प्लेड असा होतो अँड द थर्ड फॉर्म इज अल्सो प्लेड तर प्लेड वापरले का इथं नाही इट इज इन अ फर्स्ट फॉर्म नेक्स्ट बघा वुड नंतर काय वापरलेलं आहे गो सो द फर्स्ट फॉर्म इज अ गो सेकंड फॉर्म इज अ वेंट अँड थर्ड फॉर्म इज अ गॉन म्हणजे याचा सेकंड फॉर्म काय होता वेंट होता आणि थर्ड फॉर्म या वर्बचा गॉन होता पण इथं तो वापरलेला आहे का नाही म्हणजेच काय लक्षात आले मग सगळ्यात पहिले मी पुन्हा इथं थोडस त्याला रिवाइज करते बघा सो बोथ वुड अँड यूज्ड टू आर मोडल ऑक्झिलरीज म्हणजे ही दोन्ही सुद्धा काय आहे मोडल ऑक्झिलरीज आहेत या दोन्हींचा उपयोग एकच आहे टू एक्सप्रेस टू शो द हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील सवयीची क्रिया दर्शवण्यासाठी या दोन्हींचा वापर केला जातो ठीक आहे आणि दोन्हींचा उपयोग एकसारखाच असल्यामुळे दोन्ही जे मॉडल्स आहेत ते एकमेकांच्या ऐवजी आपण वापरू शकतो ठीक आहे आणि त्यानंतर येणारं जे व्हर्ब असतं ते नेहमी कोणत्या फॉर्ममध्ये असतं मग फर्स्ट फॉर्ममध्ये लक्षात आले नाव वी विल सी सम रिलेटेड क्वेश्चन्स टू दिस टॉपिक आता आपण काही याच्याशी रिलेटेड असलेले प्रश्न बघणार आहोत जे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारले जातात ओके नाउ सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट रिराइट युजिंग यूज टू आता तुम्हाला इथं या दोन्ही वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता यू कॅन सी हिअर इन द फर्स्ट सेंटेन्स वूड अँड ऑल्सो इन सेकंड सेंटेन्स वी यूज हिअर वूड तर या दोन्ही वाक्यामध्ये आपण वूड वापरलेला आहे वूड आहे सॉरी वापरलेला आहे म्हणण्यापेक्षा वूड आहे आणि तुम्हाला काय वापरायचंय मग इथं यूज टू वापरायचंय सूचना काय दिली बघा रिराईट युझिंग यूज टू मग आता तुम्हाला सरळ सरळ मी सांगितलंय काय करायचंय वूडच्या ऐवजी यूज टू वापरायचंय किंवा यूज टूच्या ऐवजी वूड वापरायचंय तर मग आपण सब्जेक्ट जो आहे तो जशाला तसा लिहून घेणार आहोत वाक्य काय दिलंय बघा शी वूड फाइंड फॉल्ट विथ ऑलमोस्ट एव्हरीबडी इथे वूड आलेला आहे आणि त्याच्याऐवजी तुम्हाला काय वापरायला सांगितलंय यूज टू म्हणून आपण काय करणार आहोत वूड तिथून रिमूव्ह करणार आहोत काढून टाकणार आहोत आणि त्याच्याऐवजी काय घेणार आहोत यूज टू कारण दोन्ही एकाच अर्थाचे मॉडल्स आहेत म्हणून शी यूज टू आता बघा फाइंड फाइंड किती कोणत्या फॉर्म मध्ये आहे इट इज इन अ फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म काय त्याचा फाउंड आहे ओके आणि थर्ड फॉर्म सुद्धा त्याच पद्धतीने आहे म्हणून आपण काय करतोय फर्स्ट फॉर्म आहे त्याच्यामुळे काही बदल करायची आवश्यकता आहे का नाही म्हणून सरळ सरळ काय घेणार आहोत शी यूज टू फाइंड फॉल्ट विथ ऑलमोस्ट एव्हरीबडी खूप सोपा टॉपिक आहे यामध्ये काहीच अवघड नाहीये सरळ जिथं तुम्हाला वूड दिसतंय तिथून काढून यूज टू वापरायचं आणि जिथं यूज टू दिसते तिथं वूड वापरायचे फक्त चेंजेस कुठे करायचे तर पुढे वर्ब जर सेकंड किंवा थर्ड फॉर्म मध्ये असेल ऍट दॅट टाइम यू शुड यूज द वर्ब इन अ फर्स्ट फॉर्म ओके तर त्यावेळेस तुम्हाला वर्ब कोणतं वापरायचंय फर्स्ट वापरायचं एवढा असतो काही तो बदल आता नेक्स्ट सेंटेन्स बघा आय वूड स्पेंड आर्स अंडर इट इथे थोडस वाक्य म्हणजे लिहायला जागा नसल्यामुळे मी ॲडजस्टमेंट करते बघा आय वूड स्पेंड आर्स अंडर इट आता इथं सुद्धा काय वापरलेलं आहे मॉडल ऑक्झिलरी वूड वापरलेला आहे आणि तुम्हाला सूचना काय दिली यूज टू वापरायचे मग काय करणार आहोत पहिल्या वाक्याप्रमाणे इथं सुद्धा आपण सब्जेक्ट पहिल्यांदा घेणार आहोत सरळ सरळ त्यानंतर काय घ्यायचंय वूड काढून टाकायचे आणि त्याच्याऐवजी काय घेणार आहोत आपण यूज टू घेणार आहोत आय यूज टू स्पेंड आर्स under it understood तर क्वेश्चन नंबर फर्स्ट लक्षात आलाय तुमच्या काही अडचण काहीच नाही हा सगळ्यात सोपे टॉपिक आहे मला असं वाटलं की आता 9वीचा पहिला लेक्चर आहे ही तुमची पहिली सुरुवात आहे आणि जर तुम्हाला थोडं सोपं सोपं दिलं की तुम्हालाही त्या विषयातला इंटरेस्ट वाढेल ओके आणि 10वीसाठी सुद्धा हाच टॉपिक आहे हा नाउ सी द क्वेश्चन नंबर टू रिराईट युझिंग वूड बघा पहिल्या दोन वाक्यामध्ये वूडचा वापर केला होता सॉरी यूज टूचा वापर केला होता आणि आता आपल्याला कशाचा वापर करायचा आहे तर वूडचा वापर करायचा आहे या वाक्यामध्ये काय दिलेलं आहे बघा फर्स्ट वी विल सी द फर्स्ट सेंटेन्स दे यूज टू गो टू स्कूल एव्हरी डे बघा काय आलेलं आहे मग यूज टू आलेलं आहे द नेक्स्ट सेंटेन्स आय यूज टू टेक प्राईड इन माय हँड रायटिंग इथं काय आलेलं आहे यूज टू आले आणि त्याच्याऐवजी काय घ्यायचंय तुम्हाला वूड घ्यायचंय मग आपण सब्जेक्ट जशाला तसं घेणार आहोत बाकी काहीच चेंजेस करायचे नाहीत यूज टू काढून टाकायचंय आणि त्याच्याऐवजी काय घेणार आहोत वूड कारण की आपल्याला सूचना तशी दिलेली होती म्हणून आणि त्यानंतर व्हर्ब हे कोणत्या फॉर्म मध्ये आहे ऑलरेडी इट इज इन अ फर्स्ट फॉर्म त्यानंतर बघा दे वूड गो
to school every day. लक्षात आले? सीधा लास्ट सेंटेंस I used to take pride in my handwriting. पुन्हा एकदा सेम करायचे, सब्जेक्ट जशाला तसा लिहिणार आहोत, त्यामध्ये काहीच बदल करायचा नाहीये. यूज्ड टू च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर यूज्ड टू च्या ऐवजी आपल्याला वुड घ्यायचे या ठिकाणी. आय वुड टेक प्राईड, आय वुड टेक प्राईड इन माय हँडरायटिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नामध्ये किंवा सॉरी या टॉपिकमध्ये आपल्याला चार पद्धतीनं, या टॉपिकशी रिलेटेड चार पद्धतीने प्रश्न विचारले जातात. पहिला पद्धतीचा प्रश्न असतो म्हणजे तुम्हाला वुडचं वाक्य दिलेलं असतं आणि त्याच्याऐवजी यूज टू वापरायला सांगितलेलं असतं. दुसऱ्या पद्धतीच्या ह्याच्यामध्ये यूज टूचं वाक्य दिलेलं असतं आणि त्याऐवजी तुम्हाला वुड वापरायचं असतं. आता तिसऱ्या पद्धतीचा प्रश्न आपण बघणार आहोत. नाव यू विल सी तो क्वेश्चन नंबर थर्ड, डू एज डायरेक्टेड. तर हा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर फोर, तर यावर आधारित दहावीला जास्त प्रमाणात, दहावीच्या बोर्ड एक्झाममध्ये जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात. आणि नववीला मात्र मग पहिले दोन जे प्रकार आहेत तर त्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. पण हे सुद्धा सोपे आहेत, हे तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. हे फक्त दहावीच्याच मुलांसाठी नाही, तर तुम्ही केले आणि जमले तर तुम्हाला दहावीला ते जास्त सोपं जाईल. ठीक आहे, तर बघा मग. नौसी क्वेश्चन नंबर फर्स्ट, राहुल द्रविड प्लेड क्रिकेट ड्युरिंग हिज स्कूल डेज. आणि तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सूचना काय दिली आहे बघा, रिराईट युझिंग यूज टू. काय करायचे तुम्हाला या ठिकाणी, यूज टूचा वापर करायचा आहे. आता तुम्ही जर या वाक्याला बघितलं असेल, सॉरी फॉर दिस, तुम्ही जर या वाक्याला बघितलं असेल तर लक्षात येईल की या वाक्यामध्ये तुम्हाला यूज टू आहे पण इथं वुड वगैरे काही आलेलं नाही आहे. बरोबर आहे, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला यूज टूचा वापर करायचा आहे. या अगोदरच्या दोन जे क्वेश्चन बघितले होते त्यामध्ये पहिल्या प्रकारामध्ये काय होतं की तुम्हाला यूज टू वापरावं लागलं होतं, सेकंड प्रकारामध्ये वुड वापरावं लागलं होतं. बरोबर आहे, आता मात्र इथं कसं आहे तर यामध्ये वुड दिलेला नाही पण सरळ सरळ यूज टू वापरायचं आहे. मग तुम्हाला नियम माहिती आहे की सरळ तुम्हाला सब्जेक्ट लिहून घ्यायचा आहे, त्यानंतर हे मॉड्यूल ऑक्झिलरी वापरायचं आहे आणि त्यानंतर आलेलं जे मेन व्हर्ब आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, फर्स्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर आपण सब्जेक्ट जशाला तसा लिहून घेऊया. राहुल द्रविड, ओके. हां, आता काय वापरायचंय बघा, लक्षात ठेवा. सब्जेक्ट लिहिल्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला लिहून घ्यायचंय. काय वापरायचंय इथं, यूज टू वापरायचंय. राहुल द्रविड यूज टू. आता त्यानंतर बघा, हे राहुल द्रविड जशाला तसं घेतलं, यूज टू घेतलं आपण, त्यानंतर जे मेन वर्ब आहे ते प्लेड, ते इट इज इन अ थर्ड फॉर्म किंवा सेकंड फॉर्म मध्ये, सॉरी हे सेकंड फॉर्म मध्ये आहे. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, याचा फर्स्ट फॉर्म वापरायचा आहे. सो फर्स्ट फॉर्म इज अ प्ले, सेकंड इज अ प्लेड, थर्ड इज अ प्लेड. तर पहिला फॉर्म आहे त्याचा प्ले, यूज टू प्ले. आणि आता बाकी सेंटेन्स ऍज इट इज घ्यायचे, प्ले क्रिकेट ड्युरिंग हिज स्कूल डेज. लक्षात आलं? तिसरं प्रकार तुम्हाला किंवा क्वेश्चन काय करायचे, तुम्हाला सरळ सरळ पहिले ब्रॅकेटमधली सूचना बघायची की वुड वापरायला सांगितले की यूज टू वापरायला सांगितले. सब्जेक्ट जशाला तसा लिहून घ्यायचं आहे, ब्रॅकेटमध्ये जे मॉडेल सांगितले ते तुम्ही वापरायचे आणि त्यानंतर येणारं जे व्हर्ब आहे ते फर्स्ट फॉर्ममध्ये घ्यायचे. त्यानंतर बघा, आता वाक्य दिलेलं आहे ही लिंगर्ड ऑन द कोकोनट ट्रीज इन आर कंपाऊंड, कोकोनट ट्री इन आर कंपाऊंड. आणि ब्रॅकेटमध्ये सूचना दिली आहे, मी इथं जागेअभावी फक्त वुड टाकले, पण सूचना अशी आहे डिराइट युझिंग वुड. ओके, मग आता तुम्हाला काय करायचंय, पुन्हा एकदा सब्जेक्ट काय दिसतोय इथं, सब्जेक्ट किंवा करता काय आहे, ही आहे. बरोबर आहे, आणि त्यानंतर तुम्हाला मॉडेल काय दिलेलं आहे किंवा वुड किंवा युज टू च्या ऐवजीच वापरायचं, तर वुड दिलेलं आहे ही वुड. आणि आता लिंगर्ड हे काय आहे, लिंगर्डचा अर्थ होतो रिंगाळणे, रिंगाळला. ओके, तर याचं फर्स्ट फॉर्म काय आहे, लिंगर ही वुड लिंगर ऑन द कोकोनट ट्री इन आर कंपाउंड. लक्षात आलं? तिसरा प्रकार मग काही अवघड आहे का याच्यामध्ये?
जी काही सूचना दिलेली आहे किंवा जर मला मूड सांगितलं असेल तर ओड वापरायचं, युज टू सांगितलेलं असेल तर युज टू वापरायचं आणि त्यानंतरच वर्ब कोणत्या फॉर्ममध्ये घ्यायचंय, फर्स्ट फॉर्ममध्ये घ्यायचंय. तर यासाठी मी वारंवार सांगते, जेव्हाही तुम्ही ग्रामरचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला वर्ब फॉर्म म्हणजे उदाहरणं जरी सोडवताना तुम्हाला वर्ब फॉर्म वर्बचे जे फॉर्म आहेत फर्स्ट सेकंड थर्ड हे माहीत असणं किंवा पाठ असणं खूप आवश्यक आहे. तर मी 10वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ते सगळे टाकून दिलेले होते, तसंच अगदी त्याच पद्धतीनं 9वीचे जे आता आपले ग्रुप बनलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा मी ते वर्बचे जे काही फॉर्म आहे जवळपास 150 मी फॉर्म टाकणार आहे तुम्हाला, वर्ब फर्स्ट सेकंड थर्ड फॉर्म. तर ते तुम्ही काय करायचे, दररोजचे 10-10, 15-15 या पद्धतीने सगळे पाठांतर करून घ्यायचे, लर्न करून घ्यायचे. ओके चला ठीक आहे, मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघा, हा तर खूपच सोपा प्रश्न आहे. व्हॉट इज द अंडरलाईन वर्ड कॉल्ड अँड क्वेश्चन अँड व्हॉट डज इट इंडिकेट. तर तुम्हाला दोन वाक्य म्हणजे सॉरी इथे मी दोन दिलेले आहेत, तर या पद्धतीचं वाक्य तुम्हाला एक्झाममध्ये येतं आणि एका मॉडेलला अंडरलाईन केलेला असतो, वूडला किंवा यूज टूला किंवा या पद्धतीचे दुसरे मॉडेल्स येऊ शकतात. बरं, मग आता तुम्हाला काय केलेलं वाक्य बघा, ही यूज टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग आणि यूज टूला अंडरलाईन केलेलं आहे. मग ते काय तुम्हाला माहितीये, व्हॉट इज अंडरलाईन वर्ड कॉल्ड, मग इट इज मॉडेल ऑक्झिलरी. मग आपण असं सरळ सरळ लिहायचंय, used to टाकूया आपण, used to is modal modal auxiliary. okay, used to is modal auxiliary. आणि सेकंड क्वेश्चन काय विचारलं आपल्याला, what does it indicates. मी तुम्हाला सुरुवातीलाच आपल्या नियमामध्ये सांगितलं होतं, what does it indicates काय दर्शवतं, इट इंडिकेट्स हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट म्हणजे भूतकाळातील सवयीची क्रिया. हे तुम्हाला जसंला तसं ॲज इट इज लिहावं लागणार आहे. लिहायचे मग, इट इंडिकेट्स, इट इंडिकेट्स हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. सेम याच पद्धतीने आपल्याला सेकंड एक्झाम्पल सुद्धा वापरायचं आहे. ओके, द नेक्स्ट बघा, ही वूड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. सॉरी हा इथं युज्ड झालं, फक्त यूज टू लिहायचंय, कोणीही युज टू इज द मॉडल इज मॉडल ऑक्झिलरी. ओके, आता नेक्स्ट याच्यामध्ये सुद्धा ते युज फक्त राहिलं होतं माझ्याकडून. नेक्स्ट बघा, ही वूड गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. आता याच्यामध्ये वूड काय आहे, इट इज ऑल्सो मॉडल ऑक्झिलरी. मग लिहून घ्यायचंय आपण, वूड इज मॉडल ऑक्झिलरी अँड इट इंडिकेट्स काय दर्शवतं मग ते, हे सुद्धा काय दर्शवतं, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. इट इंडिकेट्स हॅबिच्युअल ॲक्शन इन द सो पहिला टॉपिक अत्यंत अत्यंत सोपा होता. लक्षात आले विद्यार्थी मित्रांनो, वूडच्या जागी यूज टू टाकायचं होतं, यूज टूच्या जागी वूड टाकायचं होतं. त्यानंतर जर नुसती सूचना आलेली असेल तर सूचनेनुसार तुम्हाला ते मॉडेल्स वापरायचे होते आणि त्यानंतरच येणारा फॉर्म कोणता घ्यायचं होतं, वर्क फर्स्ट फॉर्ममध्ये घ्यायचं होतं. त्यानंतर चौथा प्रश्न बघितला की तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हे काय दर्शवतं, तर त्यावेळेस तुम्हाला काय लिहायचं होतं, वूड आणि यूज टू हे काय दर्शवतं, इट इंडिकेट्स किंवा इट शोज इट एक्सप्रेस द हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. लक्षात आलंय, मग पहिला टॉपिक फार सोपा होता. नाव वी विल सी द नेक्स्ट इम्पॉर्टंट अँड व्हेरी इझी टॉपिक अँड दॅट इज बी गोईंग टू. नाव स्टुडंट्स, वी विल सी द नेक्स्ट व्हेरी इझी अँड इम्पॉर्टंट टॉपिक अँड दॅट इज यूज ऑफ बी गोईंग टू. या अगोदर आपण कोणता टॉपिक बघितला, यूज ऑफ वुड अँड यूज टू, आणि आता नेक्स्ट आपण बघतो आहोत यूज ऑफ बी गोईंग टू. सी द सम इम्पॉर्टंट थिंग्स रिलेटेड टू द बी गोईंग टू. आता याच्याशी रिलेट करणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा नियम आपण बघणार आहोत. सो फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज, इफ समथिंग इज गोईंग टू हॅपन इन नियर फ्युचर ॲट दॅट टाइम वी यूज बी गोईंग टू इन्स्टेड ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स.
बघा काय नियम सांगतो आहे की बी गोइंग टू चा वापर कधी करायचा असतो. जर बघा काय सांगितलं आहे की जर नजीकच्या भविष्यकाळात एखादी गोष्ट फिक्स होणार असेल तर त्यावेळेस तुम्ही सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी या बी गोइंग टू ची रचना वापरू शकता. फॉर एक्झाम्पल बघा ही इज गोइंग टू बाय अ न्यू कार. लक्षात आले? आता हे कसं आहे ते डिटेलमध्ये आपण पुढे एक्झाम्पल सोडवताना बघणारच आहोत. नेक्स्ट सेंटेन्स बघा, सॉरी नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग्स, वेन वी यूज द बी गोइंग टू इन द सेंटेन्स देन यूज एम इज आर इन्स्टेड ऑफ बी. बघा दुसरा नियम काय सांगतोय, म्हणजे जर एखादी क्रिया तुम्ही सिंपल फ्युचरमध्ये भविष्यकाळामध्ये नजीकच्या भविष्यकाळात एखादी गोष्ट फिक्स होणार असेल तर मग सिंपल फ्युचरच्या ऐवजी तुम्ही बी गोइंग टू ची रचना वापरू शकतात. बरोबर आहे? मग आता हे नेमकं बी गोइंग टू म्हणजे काय हे कळलं पाहिजे तुम्हाला. बी गोइंग टू, बी म्हणजे काय तरी टू बी ची रूप. तुम्हाला मी अगोदरही सांगितलंय की टू बी ची प्रेझेंट टेन्स मधली टू बी चे फॉर्म जे आहेत, टू बी ची वर्तमान काळी कोणती रूप आहेत एम इज आर, टू बी ची भूतकाळी कोणती रूप आहेत वॉज वर, आणि टू बी ची भविष्य काळी काय आहे शॅल बी. लक्षात राहील मग तुमच्या. तर टू बी ची वर्तमान काळी जी रूप आहे तर ती आहेत एम इज आर. तर जेव्हाही तुम्हाला बी गोइंग टू असं म्हटलं जाईल ना, ह्या बीच्या ऐवजी काय वापरायचं म्हटलं ते बी काढून टाकायचंय आणि त्याच्याऐवजी सब्जेक्ट नुसार एम इज आर हे तुम्हाला रूप वापरायची आहेत किंवा हे हेल्पिंग व्हर्ब तुम्हाला वापरायचे आहेत. लक्षात राहील? आणि गोइंग टू ऍज इट इज जशाला तसं घ्यायचंय. नाव एक्झाम्पल बघा, मग आय एम गोइंग टू, बघा इथं एम आलेलं आहे, टू बी आले का. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं काय, वेन वी यूज बी गोइंग टू इन द सेंटेन्स देन यूज एम इज आर इन्स्टेड ऑफ बी. बीच्या ऐवजी काय वापरायचंय मग एम इज आर. मग मी इथं बी वापरलं का बरं, बीच्या ऐवजी एम वापरलं. इथं बघा वी आर गोइंग टू, इथं काय वापरलं बीच्या ऐवजी आर वापरलं. शी इज गोइंग टू, इथं काय वापरलं इज वापरलं. लक्षात आले? तर बघा आता तुम्हाला नाव सी द थर्ड इम्पॉर्टंट थिंग, सेकंड लक्षात आले, बी गोइंग टू म्हटलं तर जेव्हा तुम्हाला बी गोइंग टू चा वापर करायचा म्हटलं जातो तर बी म्हणजे काय तर एम इज आर. यापैकी योग्य हेल्पिंग भर तुम्हाला सब्जेक्ट कसा आहे, सब्जेक्ट जर एकवचनी असेल नुसता आय आलेला असेल तर एम वापरणार आहात. इफ द सब्जेक्ट इज ही शी ऑर नाउन ऍट दॅट टाइम वी यूज काय वापरतो आपण टेन्समध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासलेलं आहे आणि तुम्ही पण मागच्या वर्षी अभ्यासलेलं आहे तर इज वापरतो. आणि अनेकवचनी जर सहकर्ता असेल सब्जेक्ट असेल ऍट दॅट टाइम वी यूज द आर. ओके, मग बघा आता थर्ड इम्पॉर्टंट थिंग, विल च्या ऐवजी. म्हणजे बघा थोडक्यात काय की सिंपल फ्युचर टेन्सच्या ऐवजी आपल्याला बी गोइंग टू ची रचना वापरायची. म्हणजे वाक्यात जे तुम्हाला वाक्य दिलं जाणार आहे ते सिंपल फ्युचर टेन्स असणार आहे म्हणजे विल असणार आहे, त्याच्याऐवजी तुम्हाला एम इज आर प्लस गोइंग टू ची रचना वापरायची आहे. नाव फर्स्ट वी विल सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट, लिहिला यूजिंग बी गोइंग टू. एक्झाममध्ये पण तुम्हाला आहे ना याच पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो. बघा मग नाव सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट, He will wake up early in the morning. बघा प्रश्न कोणत्या काळात, सॉरी प्रश्न कोणता आहे सिंपल फ्युचर टेन्स मधला आहे आणि तुम्हाला रचना कोणती वापरायची आहे त्या ठिकाणी बी गोइंग टू. आता सांगितलं बी म्हणजे सर्व सरळ बीई बी असं लिहिणार आहात का तुम्ही, तर अजिबात नाही. त्या बीच्या ऐवजी सब्जेक्ट नुसार तुम्हाला एकतर एम घ्यायचे, इज घ्यायचे किंवा आर घ्यायचे. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण सब्जेक्ट जे आहे तर ते ही जशाला तसं लिहून येणार आहोत. आता आपल्याला बी गोइंग टू ची रचना म्हणजे अमेझॉन प्लस गोइंग टू वापरायचे. बघा विल काढून टाकायचे, त्याच्याऐवजी अमेझॉन प्लस गोइंग टू ची रचना वापरायची. म्हणून आता विल काढणार आहोत आणि ही साठी काय घ्यायचंय अमेझॉन पैकी. बघा पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते, इफ द सब्जेक्ट इज आय ऍट दॅट टाइम यूज एम, इफ द सब्जेक्ट इज ही शी इट ऑर नाउन सिंग्युलर नाउन ऍट दॅट टाइम यूज इज, अँड इफ द सब्जेक्ट इज वी यू अँड दे यूज द वर हेल्पिंग वर आर. म्हणजे जर कर्त्याच्या ठिकाणी आय आलेला असेल तर तुम्हाला टू बीची रूप कोणती आहेत मग एम इज आर आहे. बरोबर आहे? आय आलेला असेल तर एम घ्यायचे, ही शी इट नाऊन आलेला असेल म्हणजे नाऊन म्हणजे एखादं नाम आलेलं असेल तर इज घ्यायचे, आणि बी यू दे यू एकवचनी अर्थाने येऊ द्या किंवा अनेकवचनी अर्थाने येऊ द्या, त्यासाठी काय घेणार आहात तुम्ही आय हेल्पिंग वर्ब घेणार आहात. मग ठीक आहे, मग आता मी तुम्हाला ही साठी काय सांगितलं घ्यायला इज, ही इज. त्यानंतर बघा आपल्याला काय वापरायला सांगितले बी गोइंग टू. मग मी सब्जेक्ट जशाला तसा लिहून घेतला तर बीच्या ऐवजी मी तुम्हाला सांगितलं होतं अमेझॉन पैकी काहीतरी एक वापरायचे. मग सब्जेक्टनुसार इज घेतलं, गोइंग टू जशाला तसं घेणार आहोत
ही इज गोइंग टू आणि विल काय करायचंय विल ऑलरेडी काढलेलं आहे आणि बाकी वाक्य ऍज इट इज घेणार आहोत ही इज गोइंग टू वेक अप अर्ली इन द मॉर्निंग अंडरस्टूड नाउ सी द नेक्स्ट सेंटेन्स याच पद्धतीचं दुसरं वाक्य अश्विनी विल सॉल्व द पेपर बघा पुन्हा एकदा काय वापरायचंय बी गोइंग टू आता अश्विनी इट इज अ नाउन दॅट्स वाय वी आर युझिंग हियर इज तर सगळ्यात पहिल्यांदा सब्जेक्ट लिहिणार आहोत अश्विनी आपल्याला बी गोइंग टू ची रचना वापरायची म्हणून विल काढून टाकणार आहोत आणि त्याच्यासाठी बी गोइंग टू हे बघा बी गोइंग टू आता हे बी म्हणजे काय तर एम इज आर आहे ठीक आहे मग अश्विनी नाऊन आहे म्हणून तिच्यासाठी आपण काय घेणार आहोत इज वापरणार आहोत अश्विनी इज त्यानंतर काय घ्यायचं असतं मग गोइंग टू घ्यायचं असतं अश्विनी इज गोइंग टू सॉल्व द पेपर लक्षात आले तर ऑलमोस्ट म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये ह्याच पद्धतीनं प्रश्न तुम्हाला विचारला जातो थोडंसं तुम्हाला दिसायला त्रासदायक वाटत असेल पण थोडं जागेअभावी पण ॲडजस्टमेंट केली ओके थोडंसं सांभाळून घ्या विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन बघा एक्झाममध्ये ह्याच पद्धतीने जास्त प्रमाणात प्रश्न विचारला जातो पण बऱ्याचदा असे केलं जातं की तुम्हाला बी गोइंग टू ची रचना दिली जाते आणि सूचना असते की रिराईट युझिंग विल त्या ठिकाणी विलचा वापर करायचा मग अशा वेळेस काय करणार आहेत बघा तुम्ही बघा वाक्य काय दिले सी द सेंटेन्स आय एम गोइंग टू वॉच बर्ड्स देअर मग इथं तुम्ही सरळ सरळ काय करायचे बी गोइंग टू काढून टाकायचे म्हणजे सब्जेक्ट जशाला तसा घेणार आहात ओके जसं की पहिल्या याच्यामध्ये विल काढलं होतं आणि त्याच्यावेळी बी गोइंग टू घेतलं होतं बरोबर आहे मग आता इथं काय करायचं हे एम गोइंग टू म्हणजे हे बी झालं एम इज आर ची रूप म्हणजे हे एम गोइंग टू टोटल काढायचं आणि त्याच्याऐवजी काय घेणार आहात विल आय विल वॉच बर्ड्स लक्षात आले नाउ सी द लास्ट सेंटेन्स आय एम गोइंग टू एन्जॉय माय सेल्फ ओव्हर देअर पुन्हा एकदा सांगते आता आपल्याला इथं काय काढायचंय विल वापरायचंय म्हणजे बी गोइंग टू टोटल काढावं लागणार आहे आय एम गोइंग टू बी गोइंग टू म्हणजे काय अमेझॉन प्लस गोइंग टू हे काढून टाकायचं मग सब्जेक्ट आपण जशाला तसा घेतला त्यानंतर घेतलेला आहे विल आय विल enjoy myself over there लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो मग बी गोइंग टू चा वापर वाक्यामध्ये कसा करायचा आहे ते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण अत्यंत सोपे पण महत्वाचे असे दोन टॉपिक अभ्यासलेले आहेत पहिला काय आपण अभ्यासला यूज ऑफ वुड ऑर यूज टू आणि सेकंड बी गोइंग टू ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता काय करायचं माहिती का विशेषतः नववीच्या विद्यार्थ्यांना ही सूचना आहे दहावीच्या मुलांनी अगोदरच सगळ्या वह्या केलेल्या आहेत आणि ते व्यवस्थित लिहित आहेत पण नववीच्या विद्यार्थ्यांना ही विशेष सूचना आहे तुम्ही काय करणार आहात की स्पेशल इंग्लिशसाठी एक वही करायची आहे मी सगळं जे बोर्डावरती लिहून दिलेलं आहे ते व्यवस्थित उतरवून काढायचं आहे हे एक्झाम्पल्स पण तुम्ही उतरवून काढणार आहात ठीक आहे आणि त्यानंतर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावरती मी ह्या टॉपिकशी रिलेटेड 10-10 एक्झाम्पल्स मी तुम्हाला सोडवायला देणार आहे ते सगळे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवणार आहात त्यामध्ये काहीही अडचण आली तरी तुम्ही मला कॉल करायचा आहे संपर्क करायचा आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर आता उद्या आपण नेक्स्ट टॉपिक अभ्यासणार आहोत थँक्यू स्टुडंट्स